आता बघा गंमत गंमत काय बरं रे आपल्याला कळणार आता की जी सेन्सिटिटी बद्दल आपण बोलतोय ठीक आहे सेन्सिटिव्ह बद्दल आपण बोलतोय आपल्याला कळणार काय की हा जो काय आहे हा टेलिस्कोप आहे या टेलिस्कोपवरती पण एक बबल ट्यूब असतो ठीक आहे तो टेलिस्कोपवरती बसणारा बबल ट्यूब जो आहे तो आपल्याला लेवलिंगचं काम काही करून देणार नाहीये समजा इथे कुठंतर तो एक बबल ट्यूब आहे असा अशा तो एक बबल ट्यूब आहे या बबल ट्यूबमध्ये जो ना एअर बबल एयर जो घे ना व्हेपर बबल जो म्हणतो आपण तो सेंटरमध्ये या बरोबर आलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आपण आता याला बरोबर असं बर ओके केलं आहे ठीक आहे आशा अशा तो आहे पण आपल्याला कळणार की याच्यावरती डिव्हिजन पण असतात राईट याच्यावरती डिव्हिजन पण आहेत जो हा व्हेपर बबलला एक डिव्हिजन करण्यासाठी एक डिव्हिजन पार करण्यासाठी जो अँगल असतो ना हा अँगल समजा इथून इथपर्यंत जायला जो हा अँगल असणारे ठीक आहे हा जो हा अँगल असणार या अँगलला आपण काय म्हणतो या अँगलला म्हणतो आपण सेन्सिटिव्हिटी ऑफ द बबल ट्यूब तर सेन्सिटिव्ह ऑफ बबल ट्यूब हे काढण्यासाठी आपण एक्सप्रेशन कसं केलं होतं बरं का आपण आपल्याला कळलं की जो की हा हा जो की टेलिस्कोप आहे याला मी काय करून टाकलं याला मी इन्क्लाईन केले म्हणजे अशा पण हा इन्क्लाईन झाला आता राईट म्हणजे ॲक्च्युली hmm. तो पद्धतीने आपण बोलू की हे जे काही आहे ही ओरिजन्टल लाईन होती पण त्याच्या अबाउट मी आता त्याला काय केलं इन्क्लाईन करून टाकलं सम अँगल नाही एवढा अँगल नाही ठिटा नाही मग आपल्याला कळलं की जेवढा हा ठिटा इकडे झाला आहे तेवढा बबल ट्यूब इकडे जाणार असा अजून करून आपण चालतो थीटा थीटा हा ठिटा इथं झाला मग ठिठा म्हणजे कोणता हा इथून समजा इथं बबल ट्यूब होता आणि तो बबल ट्यूब इकडे जातो वरती राईट का कारण की पाणी वजनामुळे पाणी खाली जाईल हवावरती जाईल मग हा इथं गेला समजा तर आपण म्हणणार काय की या पॉईंटपासून हे वालं जे काही अँगल बनतं आहे हे पण ठिटा एवढं बनत आहे मग ठिटावडं बनत आहे इथं तुम्हाला हे पण खुना पण दिसत आहेत या खुनांना आपण बघू या खुना मला आपण एल म्हणतो अशी नंबर ऑफ कुणा कुणा आहे देयर फोर हे जे काही अंतर पार केले या बबलने इथून तिथपर्यंत जायला हे एल एवढं अंतर झालं की जी के जाली हो की झाली याला आपण आर म्हणून देतो अशापर्यंत अरेंजमेंट बघतो इकडे मी काय ठेवतो इथे मी एखादा स्टाफ ठेवणार सो स्टाफवरती मला दिसणार की हे काहीतरी रिडिंग येते इथं एस वन इथं पण काहीतरी रिडिंग येते एस टू या दोघांचा डिफरंट एस टू मायनस एस वन जर मी केला तर मला काहीतरी एस भेटेल हा एस झाला तो सम डिस्टन्स इकडे अपार्ट आहे दॅट इज डी डिस्टन्स अपार्ट देअर फोर टॅन ऑफ टिटा त्यांना ऑफ इज इक्वल टू एस बाय डी आपण म्हणू शकतो हा ठिटा खूप छोटा आहे त्यामुळे ठीटा इज इक्वल टू एस बाय डी आपण असं म्हणू शकतो तो ठिटा इज इक्वल टू एस बाय डी झाला इकडचं एक एक्सप्रेशन मला भेटलं पहिलीकडे मी येतो आपल्याला माहिती आहे काय की आर ठिटा जो असतो हा आर्क असतो आर्क आर म्हणजे एन एल डिअरपोट ठीटा इथं तुम्हाला पुन्हा काय भेटतो एन एल अपॉन आर अशा पद्धती हे भेटणार मग हे एक झालं हे एक एक्सप्रेशन झालं यांना जर का समोरासमोर आपण ठेवायला गेलो तर आपल्याकडनं ठिटा इज इक्वल टू एस बाय डी इज बाय डी इज इक्वल टू एन एल बाय आर हे झाला आपल्या ठिटाचा फॉर्म्युला मग आता जर समजा मला मला जर का समजा ॲक्च्युली मला काय काढायचं आहे हा ठिटा कशाचा झाला हा बबल इथून तर बरेचसे घर पार करून गेला ना त्याचा हा ठिटा आहे पण आपल्याला एक घर पार करायला किती ठिटा बनणार तो पाहिजे याचा अर्थ असा झाला की एन एल पार करण्यासाठी एक ठिटा लागतोय एन एल एवढं अंतर पार करण्यासाठी डिटा एवढा लागतोय पण फक्त एल एवढं अंतर पार करण्यासाठी किती अँगल लागणार हे आपल्याला फाइंड आऊट करायचं याला म्हणतो आपण सेन्सिटिव्हिटी आणि हे काढायला जेव्हा जाणार मी तुम्हाला काय करणार की एक्स इज इक्वल टू काय असणार तो एक्स इक्वल टू यल थीटा अपॉन एन एल यन यल कट यल कट दॅट इज वॉट इज इक्वल टू थीटा बाय एन व्हेअर एन इज द नंबर ऑफ घर कोणते नंबर ऑफ घर जो बबल इकडून तिकडे पार केलाय ना किती घर पार केला तो आणि ठिटा म्हणजे कोणता ठिटा जो समजा तुम्ही इकडून पण म्हणू शकता जेवढा उचकला आहे तो वाला टेलिस्कोप त्याला पण आपण ठिटा म्हणू शकतो ऑन दॅट बेसिस आपण त्या टेलिस्कोपचे काय करून घेणार आपण त्या थेडोलाईटचा आपण सेन्सिटिव्हिटी काढून घेणार तर मग एक झालं मग याला अजून आपण काय दुरुस्त कसं करतो इक्वल टू तुम्ही थीटा बाय एन म्हणतोय एक्स दुक तुम्ही ठिठा बाय एन म्हणतोय म्हणजे आपल्याला कळणार की ठिट्याची व्हॅल्यू एन एल बाय आर आहे देर टू ठिटा जर का आपण पुट केला तर आपल्याला कळणार एन एल बाय आर आणि खालचा एन जसा तसा हा कटला दॅट इज वॉट एल बाय आर हा आपला एक्स भेटणार या एक्सला मी अल्फा म्हटलं तरी चालेल अल्फा इज वॉट सेन्सिटिव्ह ट्यू ऑफ बबल ट्यू हे झालं किंवा अजून दुसरा फॉर्म्युला आपण बनू शकतो या ठिठाच्या जा जागेवर आपण काय टाकणार आहे एन एल बाय आर मी टाकला मी एस बाय डी पण टाकू शकतो मग एस बाय डी जर मी टाकायला गेलो तर मला काय करणार एक्स इज इक्वल टू ठिटा बाय एन वेर ठिटा इज इक्वल टू एस बाय डी देअर फोर ठिटाच्या ऐवजी एस बाय डी जर मी टाकला तर खाली एन आहे अशा पण तुम्हाला ए एक्स किंवा अल्फा असा भेटणार आहे सो so, हे दोन फॉर्म्युले आपल्याकडे बनवून जातात पण तुम्हाला माहिती आहे की हा अल्फा खूप छोटा असणार आहे त्यामुळे आपण त्याला डिग्रीमध्ये म्हणजे त्यामुळे त्याला आपण रेडियनमध्ये मेजर करणार आहोत पण आपल्या रेडियनमध्ये नाही त्याला आपल्याला डिग्री किंवा सेकंडमध्ये मेजर करायचं आहे तर त्यामुळे जो फॉर्म्युला त्या आपला बनवून येतो तो फॉर्म्युला कसा बनवून येतो तो बनवून येतो आपला अल्फा इज इक्वल टू टू अल्फा एस एस बाय बाय डी डी एन एन वीस बासष्ट पासष्ट सेकंद हा एक फॉर्म्युला आपला म्हणतो या फॉर्म्युलात तुम्हाला आन्सर काढायचे असतात किंवा अल्फा इज इक्वल टू एल बाय आर इन टू एल बाय आर इंटू वीस बासष्ट पासष्ट डॅश अशा पण तुम्ही हा अल्फा काढू शकतात हा पण एक अल्फाचा फॉर्म्युला झाला आता एल जी असते ना तुम्हाला जर कोणी विचारलं की टेलिस्कोपच्या बबलवरती जे खुना मार्क केलेल्या ती सगळ्यात छोटी छोटीची खूनं असते ती किती असू शकते ती दोन एम एमची असू शकते राईट मग दोन एम एमची जर का ती असू शकते तर याचा तुम्ही जर का प्रोडक्ट वगैरे केला तुम्हाला व्हॅल्यू किती भेटेल काही ना काही भेटेल सो दोन बाय आर इंटू वीस बासष्ट पासष्ट अशापर्यंत आपल्याला तो अल्फा भेटणार आहे राईट सो असे काहीतरी तुम्हाला जरी परीक्षेमध्ये आलेत तर ते डिरिव्हेशन वगैरे पूर्ण पक्का लक्षात राहू द्या इथपर्यंत ओके का सगळ्यांना इथपर्यंत ओके